हनी बॅजर। हनी बॅजर जगातील सर्वात निडर प्राणी आहे। हा प्राणी खूप शक्तिशाली आहे आणि सिंहाशीही लढायला मागे पुढे पाहत नाही। याचे कारण त्याचे दात आणि नखे अतिशय तीक्ष्ण आणि टोकदार असतात। हनी बॅजर मध्यम आकाराच्या कुत्र्या इतका मोठा असतो। हा एक छोटा सस्तन प्राणी आहे। त्याच्याकडे शक्तिशाली 4 सेंटीमीटर लांब पंजे आणि कासवाचे कवच फोडण्या इतके मजबूत दात आहेत। त्यामुळे हे लहान प्राणी एक भयंकर विरोधक करतात। सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते नेहमी उत्साही असतात आणि सिंह चित्ता किंवा लांडग्या विरुद्ध कधीही हार मानत नाहीत। ते मृत्यूशी झुंज देतात। हनी बॅजर ज्याला मेलिवोरा कॅपेन्सिस असेही म्हटले जाते हा आफ्रिका नैऋत्य आशिया आणि भारतीय उपखंडात राहणारा एक लहान परंतु आश्चर्यकारकपणे कठोर प्राणी आहे। हनी बॅजरचे एक विशिष्ट शारीरिक स्वरूप असते ज्यामध्ये एक मजबूत बांधा शक्तिशाली जबडा आणि फरचा जाड खडबडीत आवरण असतो ज्याचा रंग राखाडी ते तपकिरी असतो। त्याच्या वरच्या भागाचा रंग तपकिरी आहे। कपाळाचा रंग पांढरा आणि पोटाचा रंग काळा असतो। हे उल्लेखनीय प्राणी सर्वभक्षी आहेत। हे कीटक बेडूक कासव सरडे उंदीर साप पक्षी अंडी आणि अगदी कोबरासारख्या विषारी सापांसह विविध प्रकारचे शिकार खातात। मधमाशांच्या अळ्या आणि मध या शोधात ते अनेकदा मधमाशांच्या पोळ्यांवर छापे टाकते। ते बेरी मुळे आणि बल्ब देखील खातात। हे प्राणी त्यांच्या आवाजासाठी ओळखले जाते। जेव्हा पळून जाणे अशक्य असते तेव्हा ते निर्भयपणे इतर कोणत्याही जंगली प्रजातींवर हल्ला करण्यासाठी ओळखले जाते। हनी बॅजरचे पाय लहान आणि मजबूत असतात। प्रत्येक पायाला 5 बोटे असतात। हनी बॅजरची त्वचा 6 मिलीमीटर जाड असते। गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये हनी बॅजरला जगातील सर्वात निर्भय प्राणी म्हणून मुकुट देण्यात आला आहे। ते हळूहळू चालते। हनी बॅजरचे सरासरी वजन सुमारे 9 ते 11 किलो असते। ते सुमारे 3 फूट उंच आहे। हनी बॅजर त्याच्या उल्लेखनीय बुद्धिमत्तेसाठी आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जातात। ते खड्ड्यांतून कीटक काढण्यासाठी काड्यांसारख्या साधनांचा वापर करताना आढळून आले आहेत। हनी बॅजर अत्यंत अनुकूल आहेत आणि गवताळ प्रदेश आणि सवानापासून जंगले आणि अगदी वाळवंटांपर्यंत विस्तृत अधिवासांमध्ये वाढू शकतात। अधिवास नष्ट होणे आणि विखंडन यामुळे काही प्रदेशांमध्ये त्यांच्या दीर्घकालीन अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे। हनी बॅजरची लवचिकता आणि भयंकर प्रतिष्ठा यामुळे लोकप्रिय संस्कृतीत तो एक लोकप्रिय विषय बनला आहे। अनेकदा दृढ निश्चय आणि अदम्य आत्म्याचे प्रतीक आहे। हनी बॅजरची प्रजाती सर्व बॅजरपेक्षा अधिक निर्भय आणि लबाडीची आहे। त्याच्या पायावर तीक्ष्ण आणि मजबूत नखे आहेत ज्याच्या मदतीने तो 20 ते 30 फुटांपर्यंत बोगदा खोदू शकतो। त्यामुळे या प्राण्याला प्रत्येक जण घाबरतो। तो फक्त रात्रीच्या अंधारात शिकारीसाठी बाहेर पडतो, दिवसा विश्रांती घेतो। स्वभावाने लढाऊ असल्याने बहुतेक वन्य प्राणी त्याच्यापासून दूर राहणे पसंत करतात। हनी बॅजर सहसा एका वेळी एका बाळाला जन्म देतात। त्यांच्या बाळांना शावक म्हणतात। हनी बॅजरचे सरासरी आयुष्य 15 ते 20 वर्षे असते असा हा हनी बॅजर प्राणी।